की आता देशाने ती सर्टिफिकेट दिला आहे, महाराष्ट्राने सर्टिफिकेट दिला आहे, हिंदू उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कसं सोडलं याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलं आणि म्हणून महाराष्ट्रातले इतके लोक त्याला सोडून गेले आणि रोज सोडत आहेत. कालही पुण्यामध्ये लोकांनी सोडलं त्यांना. आणि देशाने बघितलं, जेव्हा एकनाथ शिंदे उद्धवजीला सोडून गेले तेव्हा संपूर्ण जगामध्ये बातमी सुरू होती. आता उद्धवजी असे म्हणतात आहे की पाकिस्तानचे लोक आता उद्धवजीचं हिंदुत्व ठरवणार. बाळासाहेब स्वर्गीय हिंदू उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किती अपमान करतील ते हे मला कळत नाही आहे. ते असे काय बोलतात आहे त्यांचं त्यांनाही कळत नाही आहे. अत्यंत संभ्रमावस्थेत ते बोलतात. दुसरं, काल मोदीजीबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला. खरं तर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. 150 वर देशांनी 78% पसंती ज्या नेतृत्वाला दिली असे मोदीजी, आणि मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील, इतकं मोठं वादळ येणार आहे मोदीजींचं. आणि ते मोदीजीच्या वादळाला घाबरतात म्हणून मोदीजी करत करत आपला टाइमपास करतात आहे. त्यांची उंची काय आहे, मोदीजींची उंची काय आहे, आपली उंची काय आहे, काही कधी विचार कराल का? तुमच्याजवळ दोन लोक राहायला तयार नाही. मोदीजी संपूर्ण जगाला ते मान्यता मिळवतात. जगामध्ये भारताला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय आणि संकल्प ते करतात, मोदीजी करतात, आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता. ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 2019 तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीजीच्या कृपेनं आले. आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपण आहे. ही बेईमानी आहे. आणि 2024 मोदीजींचं वादळी उद्या मशाल वशाल कशी विझणार नाही तर बघू आपण. पक्की मशाल तर विझेलच, किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदीजींच्या वादळामध्ये. त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका. कुठं सूर्य कुठं तुम्ही, त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी. हो, तुम्हाला पूर्णपणे आम्ही खात करू, तुम्हाला पूर्णपणे खात करू. ही मशाल जी आहे ही न विझणारी मशाल आहे, ती अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहा. तुम्ही तुमची चिंता करा. मोदींचा एकेरी उल्लेख कोणी करत नाही. प्रधानमंत्री मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आम्ही त्यांचा सदैव आदर करतो. पण ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा एखाद्या हुकुमशहासारखे वागतात तेव्हा त्यांच्या नक्कीच टीका केली जाईल. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री हा सगळ्यांचा आदराचा विषय असायला पाहिजे. भले ते चुकीचे वागत असले तरी आम्ही बोलू, पण त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना जर तुरुंगात टाकणार असतील, खोटे गुन्हे दाखल करणार असतील, त्यांना फासा लटकवणार असतील तर नक्कीच त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागेल. आणि त्यासाठी 52 परवानगी घ्यायची गरज नाही.